नमस्कार, स्वाद परंपरेचा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कुरडईची रेसिपी। तर ही कुरडई आपण नेहमीच्या कुरडईपेक्षा अगदी वेगळी बनवणार आहोत। नेहमी आपण गव्हाची कुरडई बनवतो, तुम्ही देखील बनवली असेल। तर जराही वेळ न घालवता आपण बघणार आहोत रव्याची झटपट अशी कुरडई। तर तुम्ही इथे पाहू शकताय, आपण घेतलाय इथे बारीक रवा। हा एक वाटी बारीक रवा मी घेतलेला आहे। तर वजनी प्रमाणाने सांगायचं झालं तर हा अर्धा किलो रवा आहे। हा बारीक रवा मी इथे घेतलाय। आपल्याला रव्याची कुरडई बनवायची त्याकरता हा बारीक रवा इथे आपल्याला वापरायचा आहे। तर तुम्ही इथे जाड रवा अजिबात घेऊ नका, मी सांगितलंय त्या पद्धतीने बारीक रव्याचा वापर करा। आता आपण इथे घेतलंय एक मोठं पातेलं। तुम्ही रवा किती घेतलाय त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पातेलं घ्यायचंय। जरा जास्त पातेलं मोठ्या साईजचं घ्यायचंय। आता मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आपण ह्याच्यात घालून घेऊयात। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। तुम्ही बघू शकताय पाणी घातल्यामुळे भरपूर कचरा ह्याच्यात वर आलेला आहे तरंगून। तर म्हणूनच आपल्याला रवा सर्वप्रथम 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता हा बारीक रवा आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे धुवायला थोडा वेळ लागणार आहे, कारण की तुम्ही असं जर हलवलं तर पूर्ण रवा वर येईल असा। म्हणून आपण एकदा हा हलवून देऊयात। थोडा वेळ 1-2 मिनटं थांबून तो स्थिर होऊ द्यायचा आहे। रवा पूर्ण खाली बसला की मग जे पाणी वरचं पांढरं येईल ते आपण ओतून द्यायचं आहे। असं हे आपल्याला 2-3 वेळेस करायचं आहे। तर आपण एकदा पहिल्यांदा पाणी घातलं आहे। आता तुम्ही पाहू शकताय पाणी पण स्थिर झालं आहे आणि रवा अलगद खाली बसलेला आहे। तर आपण ह्याच्यातलं पाणी आधी बाजूला काढून घेऊयात। आता या कढईमध्ये आपण पाणी थोडं थोडं ओतून घेऊयात। वरवरचं पाणी ओतायचं आहे, सावकाश ओतायचं आहे, म्हणजे रवा ह्याच्यात खाली जाणार नाही। अगदी अलगद हाताने आता रवा येऊ लागलाय, आपण थांबूयात। आता तुम्ही पाहू शकताय खूप खराब पाणी आलंय। तर अजून 2 वेळेस आपल्याला रवा धुवून घ्यायचा आहे। आता पुन्हा आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे। आता ही दुसरी वेळ आपली रवा धुण्याची। पुन्हा आपण थोडंसं हाताने हलवून देऊयात। आता तुम्ही बघू शकताय रवा पुन्हा स्थिर झाला आहे खाली आणि पाणी खराब वरती आलं आहे। तर आता हे आपण ओतून घेऊयात। आता लास्ट टाईम आपल्याला एकदा धुवायचं आहे, म्हणजे तिसरी वेळ आहे ही रवा धुण्याची। पुन्हा पाणी घालायचं आहे आणि एकदा हलवून द्यायचं आहे। जेवढा तुम्ही रवा छान धुवून घ्याल तेवढी कुरडई पांढरी स्वच्छ होते। आता हे पाणी आपण ओतून देऊया। हे खराब पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे, म्हणजे असा 3 वेळेस रवा आपण धुवून घेतला। आता तिन्ही वेळेस आपण रवा धुवून घेतला आहे, स्वच्छ रवा झाला आहे। तुम्ही पाहू शकताय मी स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला दाखवत आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरा देखील व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात। तर भरपूर पाणी घालायचं आहे, म्हणजे दुप्पट तिप्पट आपण रव्याचं पाणी घातलं आहे। तर आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता हे झाकण आपण ठेवलं आहे, पण आपल्याला हे 3 दिवसाकरता झाकायचं आहे। 3 दिवस आपण रवा झाकणार आहोत, पण मध्ये मध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी ह्याच्यातलं पाणी बदलून टाकायचं आहे। नेहमी आपण गव्हाच्या कुरडईसाठी जी स्टेप करतो तीच आपल्याला इथे करायची आहे। नवीन पाणी आपल्याला ह्याच्यात 3 दिवस भरत राहायचं आहे आणि पहिलं खराब पाणी काढून टाकायचं आहे। तर आता आपण 3 दिवस हे भिजवणार आहोत आणि चौथ्या दिवशी आपण कुरडई करायला घेणार आहोत। आपण रवा भिजवला होता त्याला आता 3 दिवस झाले। मध्ये मध्ये आपण त्याचं पाणी चेंज केलं होतं आणि 3 दिवस झालेत। आता हा रवा चांगला भिजला आहे आपला, तुम्ही बघू शकताय। रोज पाणी बदलल्यामुळे कुठेच खराब पाणी हे दिसत नाही आहे।
पांढरं स्वच्छ पाणी दिसतं आहे आणि चीक आपला खाली तळाशी बसलेला आहे. तर आता आपण हे पाणी वरचं काढून घेऊयात. इथे आपण एक भांडं घेतलं आहे. आता आपण हे वरचं पाणी या पातेल्यातलं याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. तर अगदी सावकाश ओतायचं आहे, म्हणजे चीक हल्ला नाही पाहिजे आपला. वरचेवर पाणी ओतायचं आहे. अगदी सावकाश ओतायचं, चीक यायला लागलाय तुम्ही बघू शकताय. म्हणूनच एकदम हलक्या हाताने ओतायचं. वरवरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. थांबून थांबून हे प्रोसेस करायची, नाही तर चीक खालच्या पाण्यामध्ये जाईल, वाया जाईल तो. सर्व आपण आता पाणी ह्याच्यातलं काढून टाकलं आहे. आता हे खराब पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे, ह्याचा काही उपयोग नाही. हे आपण ओतून देऊयात. आता तुम्ही बघू शकताय चीक सर्व खाली बसलेला आहे. अगदी आपण नेहमी गव्हाचं चीक बनवतो अगदी तसाच आहे आणि खाली तळाला बसला आहे तो. तर आता हा चीक आपण मोजून घेणार आहोत. पण मोजून घेण्यापूर्वी आधी आपण हा चीक खाली हलवून देऊयात. तुम्ही बघू शकताय हा आहे आपला रव्याचा चीक. छान झाला आहे आणि ह्याचा नेहमीच्या चिकासारखाच आंबूस वास येतो आहे. तर हा वास आला म्हणजेच समजून घ्यायचं चीक चांगला तयार झाला आहे, गव्हाच्या चिकासारखाच. तर हा सर्व आपण खाली असा मोडून घेणार आहोत. खाली चिकटलेला असतो तो हलवून घ्यायचा आहे आणि हा चीक आता आपण मोजून घेऊयात. आता इथे मी एक भांडं घेतलं आहे, तर ह्याच्यातच आपण चीक मोजून घेणार आहोत. चीक मोजण्यापूर्वी चीक परत एकदा हलवून द्यायचा आहे. खाली चिकटलेला असतो तो तळाशी आणि आता आपण तो या भांड्यामध्ये ओतणार आहोत. एक भांडं भरून हा चीक आहे. तर अजून ह्याच्यात काही उरलेलं आहे तो देखील आपण मोजून घेऊयात. इथे दुसरं भांडं मी परत ठेवलं आहे. उरलेला चीक मोजून घेऊयात. आता आपण दीड भांडं चीक इथे मोजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्ही चीक मोजायचं आहे, त्याचं प्रमाण होईल आणि त्यानुसारच आपल्याला परत पाण्याचं देखील प्रमाण करून घ्यायचं आहे. म्हणून आधी चीक मोजणं गरजेचं असतं. आता हे सेम आपण भांडं इथे घेतलं आहे ज्याच्यात आपण चीक मोजलेलं आहे, तर ह्याच भांड्याने आपण पाणी मोजणार आहोत. तर या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. दीड भांड्याचा चीक आपला झाला होता, पण आपण एका भांड्याचा चीक आधी करून घेऊयात. आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे. तर कुठलंही जाड भांडं तुम्ही ठेवायचं आहे, म्हणजे चीक खाली चिकटणार नाही, एखादं जाड पातेलं घ्यायचं तेही तुम्ही वापरू शकता. नॉनस्टिकचंही भांडं तुम्ही घेऊ शकता. आता ह्या कढईमध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर ज्या वाटीने आपण चीक मोजला आहे त्या वाटीनेच आपल्याला पाणी भरून ह्याच्यात घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण देखील चिका एवढंच आहे आणि या पाण्याला आता चांगली उकळी काढायची आहे. तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण कुरडई बनवण्यासाठी मोल्ड घेतला आहे, तर त्याला आपण आधी तेलाने ग्रीस करून घेऊया. तर कुरडईचा साचा आहे हा, तुम्ही याला सोऱ्या पण म्हणू शकता. तेल घेतलं आणि तेलाने ग्रीस करायचं आहे. नीट व्यवस्थित तेल लावायचं, म्हणजे चीक जेव्हा तयार होईल शिजलेला चीक याला आतून चिकटणार नाही. आणि ही आपण अशी जाळी घेतली आहे.
कुरडईची तुम्ही बारीक जाळी पण घेऊ शकता आणि मोठी पण घेऊ शकता। मी इथे जाड जाळीचा वापर केला आहे। वरचा जो भाग आहे त्याला पण आपल्याला तेल लावायचं। आता पाण्याला चांगली उकळी आलेली तुम्ही बघू शकताय, तर आपल्याला आता इथे मीठ घालायचं आहे। तर एक चमचा मी इथे मीठ घालते, आधी चवीपुरतं मीठ घालायचं आहे। अजून अर्धा चमचा घालूया, अंदाजे मीठ घालायचं आहे, खूप मीठ पण घालायचं नाहीतर कुरडई वाळल्यानंतर ती खारट होईल, म्हणून आधी थोडंसंच कमीच मीठ घालायचं आहे। आता मीठ घातल्यावर पुन्हा आपल्याला याला उकळी काढायची आहे चांगली। आता पाण्याला चांगली उकळी आली आहे तुम्ही बघू शकताय, आणि मीठ देखील त्याच्यात एकजीव झालेलं आहे। मीठ पूर्ण विरघळलं गेलं पाहिजे आणि मग आता आपल्याला ह्याच्यात हा चीक घालायचा आहे। आणि दुसऱ्या हाताने उलथणं किंवा चमचा घ्या आणि आपल्याला हा ह्याच्यात घालायचा आहे। आणि ही प्रोसेस फास्ट करायची, चीक खाली चिकटतो आणि गाठी होतात त्याच्या, तो खूप बराबर हे करायला लागतं। गाठी होत असतील तर त्या मोडून काढायच्या। पांढरी स्वच्छ कुरडई तयार होते। रव्याची कुरडई करायला खूप सोपी आहे। आता गॅसची फ्लेम आपण मीडियम केली होती, आता एकदम लो फ्लेम करायची आहे, कारण की चीक आपला आता घट्ट तयार झालेला आहे, शिजायला लागला आहे। तो दोन माणसांची मदत इथे लागते, चीक हाटायला खूप घट्ट असतो, जड जातो तो। मस्त झाला आहे चीक। अगदी योग्य प्रमाण आहे हे, न चुकणारी कुरडई असंही आपण म्हणू शकतो। खूप मेहनत लागते, एरवीची आपण गव्हाची कुरडई करतो त्याला, तर ही झटपट होणारी कुरडई आहे। आता तुम्ही बघू शकताय इथे कुठेच खाली लागलेला नाही आहे हा, कारण की आपण जाड भांडं घेतलं होतं, जाड बुडाचं कढई घेतली होती, आणि पांढरा स्वच्छ असा चीक आपला इथे तयार झाला आहे। तर आता ह्याला वाफ देखील काढायची, आपल्याला थोडा शिजला पाहिजे, अजून शिजलेला नाही आहे हा। अगदी 5-7 मिनटं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे चीक आपला चांगला शिजेल। गॅस लोवर ठेवायचा आहे। आता चीक झाला आहे का आपण बघूया। 5-7 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय खूप छान वाफ आलेली आहे, आणि आपण ह्याच्यात तेल देखील टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे एक चकचकीत रंग आला आहे बिगर तेलाचा, तुम्ही पाहू शकताय, आणि मस्त झाला आहे चीक। घट्टही नाही आणि पातळही नाही, अगदी योग्य प्रमाण झालं आहे पाण्याचं आणि चिकाचं। आणि हा शिजला देखील आहे। आता थोडं पाण्याचा हात मी इथे घेतला आहे, पाणी लावून घ्यायचं आहे हाताला, आणि हाताने बघा चिकटत नाही आहे हाताला चीक कुठेच। आता चीक हा शिजलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून टाकूयात। तर इथे हा मोल्ट घेतलेला आहे, ह्याच्यात चीक आपण भरून घ्यायचा आहे। आता हा फुल झाला आहे, हे आपण याला लावून घेऊयात। पण आता हा चीक आहे हा आपल्याला पुन्हा झाकून ठेवायचा, नाही तर तो घट्ट होऊन जाईल। इथे आपण प्लॅस्टिकचा एक कागद टाकलेला आहे, वाळवण्यासाठी वापरतात तसा, आणि हा आपला आहे मोल्ड। तर आता आपण कुरडई काढायला घेऊयात, कुरडई बनवूयात। पांढरी स्वच्छ कुरडई येते तुम्ही पाहू शकताय। अजून दुसरी आपण घालूयात। गरम असतानाच हे करायला लागतं, एकदा का चीक थंड झाला
तर कुरडया बनवायला अवघड होऊन जातं। या कुरडया तुम्ही बघू शकताय किती पांढऱ्या स्वच्छ झालेल्या आहेत। तर या आपल्याला 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्यात। आता 2-3 दिवसात या कुरडया चांगल्या वाळलेल्या आहेत, तर आता आपण ह्या तळून बघणार आहोत। आता एका कढईत आपण तेल गरम केलं आहे, त्याच्यात आपण कुरडई घालणार आहोत। ही वाळलेली कुरडई आपण आता त्याच्यात तळायची आहे। तुम्ही बघू शकता है कुरडई किती छान फुलते, पांढरी स्वच्छ कुरडई आहे, कुठेच लाल रंग दिसत नाही आहे। तुम्ही बघू शकता है मस्त फुलली आहे आणि दुप्पट झालेली। आता मी या मुळातच छोट्या कुरडया केल्या होत्या म्हणून अशी खूप मोठी कुरडई दिसत नाही आहे ही। लहान कुरडया केल्या तर त्या कमी तेलात आपण तळू शकतो म्हणून मी छोट्याशा कुरडया बनवल्या होत्या, साईज त्याची कमी ठेवली होती। आता ही काढून घेऊयात आपण आणि दुसरी कुरडई ते टाकूयात। तुम्ही बघू शकताय किती फुलते कुरडई। खूप सोपी रेसिपी आहे ही आणि तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।